धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसळ यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. हा जनता दरबार थेट जनतेपर्यंत जनतेचे सर्व प्रश्न सहजतेने सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. दर महिन्याला जनता दरबाराचे आयोजन होईल असे ठरवण्यात आले. तहसील कार्यालय महाराजस्व अभियान अंतर्गत हा जनता दरबार घेण्यात आला. यावेळी प्रभारी SDO राजेंद्र इंगळे, पंचायत समितीच्या सभापती सरिता देशमुख, उपसभापती प्रतिभा डांगे, पंचायत समिती सदस्य कुमारी श्रद्धा वराडे, भाजपा तालुका अध्यक्ष आशुतोष गुल्हाने, गटविकास अधिकारी अल्मास मुनीर सय्यद आदी उपस्थित होते. तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. यावेळी परिसरातील सर्वांनी आपले प्रश्न मांडून ते कसे सोडवता येईल यावर विचार विमर्श करून तात्काळ त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे दिशा निर्देश आमदार प्रताप अडसळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. चांदूर रेल्वे तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे, ट्राफिक व्यवस्था, अवैध दारू अशा पोलीस विभागाच्या मोठ्या प्रमाणात लेखी तक्रारी प्राप्त झाल्या. नवीन रेशन कार्ड सह धान्य मिळत नसल्याची ही तक्रार यावेळी देण्यात आली. अनेकांना घरकुल नाही, पांदन रस्ते, विद्यार्थ्यांना गावात जाण्यासाठी ST नाही, आधार कार्ड दुरुस्ती, PM किसान योजनेपासून शेतकरी वंचित आदी अनेक मुद्दे या जनता दरबारामध्ये रेटून धरले, तशी माहिती ही विदर्भ न्यूजला तक्रारकर्त्यांनी दिली. माननीय आमदार साहेब, मी कामगार संजय सुरकुसले बोलतो आहे. आमच्या कामगाराबद्दल म्हणजे रेट्या पकडून राहिलेले आहे. घर मालक त्याच्या मागण्यात घबरा सुटलेली आहे. ते कामगाराला काम बंद करत आहे. त्यामुळे आमच्या उपस्थिती काही येत आहे. हे जर प्रश्न जर नाही सुटले तर आम्ही सर्व कामगार मजूर आंदोलन करू आणि भव्य म्हणजे सर्व प्रकारच्या याच्यावर आम्ही आंदोलन करणार. बांधकाम भुले देऊळमध्ये चालू आहे. त्या बांधकामावरती माननीय तहसीलदार साहेब येऊन माझ्या सर्व बांधकामाचे फोटो काढून मला 10 ब्रास रेती आपल्या गुरुंग व 3 ब्रास रेतीची रॉयल्टी भरण्याकरता नोटीस दिलेली आहे. मी रेती आणल्यानंतर माझ्याकडे रेतीची रॉयल्टी आहे, पण त्यांनी मला मुंबईची सुद्धा रॉयल्टी मागितली. मी जो माल बोलावला त्या ठेकेदारांनी मला माल आणून टाकला, मी त्याला पैसे दिले, त्याच्यात माझा कोणता दोष आहे? आणि तहसीलदार साहेबांनी मला रॉयल्टीचा दंड भरल्याकरता नोटीस दिली असता मी तहसीलदार साहेबांना भेटलो आणि त्यांना मला बांधकामाचे इस्टिमेट मागितले, त्यांनी मला तुमचं का परवानगी घेतली का हे मागितले. त्यावर मी साहेबांना सांगितले का मी बांधकाम जे सुरू केले आहे हे नगर परिषदचे परमिशन घेऊनच चालू केलेले आहे. मी इलिगल काम चालू केलेलं नाही. चालू करा. मी रणजित मिश्रा. मी संजय सोनकुसरे. मी नितीन भसाटे. आणि माझ्या मागे असलेले सर्व बांधकाम मजूर, आम्ही सर्व बांधकामाची क्षेत्रातले मजूर आहेत. आमच्या गावामध्ये बांधकाम चालू आहे आणि बांधकाम चालू असताना तहसीलदार साहेबांनी सर्व घरबांधकांच्या कामावर व्हिजिट मारून तिथं पडलेल्या रेती आणि इतर कामाबद्दल त्यांना नोटीस दिली आहे. नोटीस दिल्यामुळं आमचे घरमालक म्हणजे घाबरले आहेत, कामं बंद केले. कामं बंद केल्यामुळं आम्ही सर्व मजूर वर्ग आज खाली आहे, उपाशी आहे. आता आमच्या काम नसल्यामुळं मजूर इकडे तिकडे फिरत आहे. प्रश्न असा येऊन राहिला की तहसीलदार साहेबांनी ज्या घरमालकांना नोटीसी दिली आहे रॉयल्टीच्या, तर त्याच्यामुळं घरमालकांनी कामं बंद केले त्यांना आणि कामं बंद केल्यामुळे आम्ही बेकारीत आलो. जर हा प्रश्न तातडीनं जर साहेबांनी सोडवला नाही तर आम्हाला सर्व बांधकाम मजुरांना एक दिवस इथं मोठा मोर्चा किंवा आंदोलन करावं लागेल. 15 ते 16 माझं घरपूर सँक्शन झालं आहे. इतर वर मागासवर्गीय लोक आणि बेघर असलेले मनुष्य अजूनही याचे लाभ मिळाला नाही. याच्यापाशी जागा नाही आहे तरी सुद्धा आणि ज्याच्यापाशी जागा आहे त्याचे घर देऊन राहिला सगळे, तर आम्हाला अजूनही वंचित ठेवून राहिले साहेब. जाणीवपूर्वक ह्या अर्जावर लक्ष निरंतर ठेवा साहेब. याच्यानंतर आमची काही सापेक्ष नाही. घरकुल प्रत्येकाला मिळालं पाहिजे, गरीबाला मिळाला पाहिजे. ज्याच्यापाशी सगळी जमीन आहे सगळं आहे त्याला घरकुल मिळत नाही सर. ज्याला बेघर आहे त्याला घरकुल द्या. जाणीवपूर्वक अर्जावर निरंतर द्या आणि अर्ज स्वीकारा तुम्ही. प्रलंबित कामासंबंधीही आमदार अडसळ यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या जनता दरबारात सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघु सिंचन विभाग, लघु विभाग, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग तसेच अनेक विभागातील अधिकारी उपस्थित होते.
8 दिवसात तक्रारीचा निपटारा न केल्यास कारवाई करण्यात येईल अशी तंबीही आमदार अडसड यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून दिली. धामणगावला एक चांगला 17 तारखेला शिबिर झाला आणि त्यामध्ये जवळपास 1000 वर तक्रारी प्राप्त झाल्या. त्याचंही निराकरण करणं सुरू आहे आणि आजही चांदूर तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिक इथं आलेले आहेत आणि त्या ज्या तक्रारी येतील त्या सर्व तक्रारींचं निवारण साधारण 15 ते 20 दिवसात आणि ज्यांचं लवकरात लवकर शक्य आहे, शक्यतो ज्यांचं जागीच्या जागेवर शक्य आहे ते इथल्या इथे आजच्या आजच निराकरण होईल. व ज्यांना काही प्रशासकीय दृष्ट्या वेळ लागतो त्या दृष्टीनं जास्तीत जास्त 20 दिवसात त्या सगळ्या तक्रारींचं निराकरण व्हावं असं सूचना संबंधित विभागांना दिलेलं आहे आणि याचा फॉलोअप माझ्या कार्यालयाकडूनही वारंवार या 15 दिवसात होणार आहे आणि हे सगळे अर्ज प्राप्त झाल्यानंतर या 15 दिवसानंतर पुन्हा एक या सर्व विभागांची. विदर्भ न्यूज करिता राजू शिवनकर, बंडू आठवले.